यानंतर ब्रेकिंग न्यूज समोर येते. अमित शहांची भाषा अयोग्य असल्याचं मनीषा कायंदे म्हणाल्या. शहा भांडणं लावायला आलेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अमित शहांनी जी काही वक्तव्य केली होती त्याच्यावरून मनीषा कायंदे यांनीही निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय. अमित शहांची भाषा अयोग्य असल्याचं त्या म्हणाल्या. तर शहा भांडणं लावायला इथं आलेत का असा सवालही त्यांनी केलाय. शहा हे केवळ भारतीय जनता पार्टीचे नेते नाहीत तर संबंध देशाचे ते गृहमंत्री आहेत. ज्या प्रकारची भाषा ते वापरत आहेत तर ती भाषा अत्यंत अयोग्य आहे. म्हणजे ती भांडणं लावायला आलेत की काय आणि एखाद्या सामान्य कार्यकर्त्या नेत्यासारखं ते बोलत आहेत हे अत्यंत अशोभनीय आहे. आणि गृहमंत्र्यांच्या तोंडी अशी भाषा ही येता कामा नये. आणि ते गणपती दर्शनासाठी आलेत की ते भांडणं लावायला आलेत महाराष्ट्रात असा प्रश्न या ठिकाणी पडतोय. तर जनतेची कामं करा अन्यथा ऑपरेशन करू असा इशारा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिलाय. तानाजी सावंत यांनी माळशिरस तालुक्यातील माळशिरस नातेपुते इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांना इथल्या आरोग्य केंद्रामध्ये अनेक त्रुटी दिसल्या. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. अजून प्रशासनाची मानसिकताच बदलायला तयार नाही. 2 महिने झाले सत्तांतर झाले, प्रशासनाला ते वाटतच नाही की सत्तांतर झालंय. आपण ह्या सत्तेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्या पद्धतीने आदेश देतात तसं काम करायला पाहिजे ही मानसिकता आम्हाला ह्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आता घडवून आणणं गरजेचं आहे. झाले 2 महिने, ग्रेस पिरियड संपला. अजून जर तुम्हाला तुमच्या डोक्यातली हवा जर निघत नसेल तर आपल्याला कुठेतरी ते ऑपरेशन करावं लागेल.